घरचं छोटंसं गेट टुगेदर, मुलांचे वाढदिवस, किटी पार्टी किंवा छोटे छोटे आनंदाचे प्रसंग, यावेळेस आपल्याला छानसा नाश्त्याचा आयटम काय करायचा हा प्रश्न पडतो. मंजू क्रिएशन्समध्ये मी तुमचं खूप स्वागत करते आणि आज अशाच प्रसंगांसाठी एक छानसा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. लगेच आपण पाहूया हा पदार्थ काय आहे. ह्यासाठी आपण एक मोठी वाटी पांढरे वाटाणे रात्री भिजवून ठेवले, एक मोठा टोमॅटो, दोन लाल मिरच्या, थोडंसं मीठ, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. दोन लाल मिरच्या घालून आपण ते शिजवणार आहोत. त्याची चव खूप छान उतरते आणि वाटाण्याला मिठामुळे छान चव येते. हे सगळं आपण कुकरला घालून घेऊया आणि 3 ते 4 शिट्या याला काढूया. चटपटीत स्वाद येण्यासाठी आपण घेतला एक मोठा कांदा, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 वाटी कोथिंबीर, 1 छोटी वाटी पुदिना, 15-20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, हे आपण वाटून घेऊया. हे आपलं झालंय छान बारीक, अगदी खूप बारीक करायची गरज नाही, मध्यम असलं तरी चालतंय. आणि मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत फोडणीसाठी. छान शिजलेत बघा आपले वाटाणे, खूपच छान शिजलेत, मस्त झालेत एकदम. आपण लगेच याची फोडणी पाहूया. तेल घेतलंय आपण कढईमध्ये आणि मी जिरं घालतेय. आपल्याला फक्त जिरं घालायचंय फोडणीमध्ये. जिरं भाजलंय आपलं, आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया आणि परतून घेऊया छान आपण हा कांदा. आपला कांदा गुलाबी होतोय तोपर्यंत मी तुम्हाला इतर जिन्नस दाखवते. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा घरचा काळा मसाला, पावभाजी मसाला 1/2 चमचा, कुठलाही पावभाजी मसाला घेतला तरी चालेल तुम्ही, चवीपुरतं मीठ, गरम मसाला, थोडंसं गूळ आणि चाट मसाला 1 चमचा आहे मी इथे घेतलेला. आपला कांदा साधारण गुलाबी झालाय, त्यामध्ये आपण आता वाटण घालून घेऊया. आणि वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. खूप कमी वेळ लागतो ह्या रेसिपीला, अजिबात टाइम कन्झ्युमिंग नाहीये. हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी आहे, त्यामध्ये मी चाट मसाला घालून ठेवतीये, म्हणजे त्याच्या गाठी वगैरे ज्या असतील त्या सगळ्या मोकळ्या होतील आणि तो एकजीवपणे आपल्या भाजीमध्ये मिक्स होईल. आपल्या मसाल्याने आता तेल सोडलंय आणि ह्यातला पाण्याचा अंश पुष्कळसा उडून गेलेला आहे, छान परतला गेलाय मसाला आपला. आपण ह्यामध्ये आपले सगळे मसाले आणि मीठ एकदाच घालून घेऊया, म्हणजे मसाल्याची चव सगळी ह्या वाटणामध्ये एकत्रित होईल. शिवाय त्याला मीठ लागल्यानंतर त्याला एक वेगळी चव येईल. आपण वाटाण्यामध्ये थोडंसं मीठ आपलं घातलेलं आहे, त्यामुळे वाटाण्याला सुद्धा मिठाची चव छान लागलेली आहे. त्याच पद्धतीने आपण भाज्या खातो तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. हे सगळेच मसाले आपल्याला घालायचेच आहेत, त्यामुळे मी सगळे एकदमच घालून टाकलेले आहेत. सगळे जिन्नस आपल्या घरामध्ये असतातच, फक्त आपण थोडी पद्धत बदलली तर आपल्याला वेगळा पदार्थ खाण्याचा आनंद मिळू शकतो. छान आता हे एकजीव करून घेऊया आपण मसाले. हे छान एकजीव झालेत आपले मसाले. आता आपण आपले शिजवलेले वाटाणे ह्यामध्ये घालून घेऊया. हे अगदी आपण बाजारातून चाट खातो की नाही, बाजारात जाऊन बाहेरचं चाट खातो गाडीवरचं वगैरे, त्याही पेक्षा चवदार
हे वाटाणे होत असतात, आणि तुम्ही जर घरी ह्याच्यावर कच्चा कांदा, कोथिंबीर, लिंबू, शेव असं घालून जर खाल्लात तर ते एक चाटच होतंय छानपैकी, भरपूर प्रमाणात आपल्याला बनवता येतं घरच्यांसाठी। शिवाय घरातलं एकदम हायजिनिक, स्वच्छ अशा पद्धतीने आपण बनवू शकतो। तोंडाला पाणी सुटले अक्षरशः, इतका छान फ्लेवर आणि इतका छान याचा सुगंध दरवळला आहे। महिन्याची भिशी असो, किटी पार्टी असो, मुलांचे वाढदिवस असो, किंवा रविवारचं सुट्टीच्या दिवशीचं संध्याकाळचं फन फूड असो, कुठल्याही प्रसंगाची लज्जत वाढवणारा हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा। मला कमेंट करून सांगा आणि मंजू क्रिएशन्सला भेट देत रहा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।